तुम्हाला घड्याळ पाहून वेळ सांगता येते का घड्याळ समजून घेण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची माहिती असली पाहिजे वेळ समजण्यासाठी तास मिनिटं आणि सेकंद यांच्याबद्दल समजून घेणं गरजेचं आहे साठ मिनिटं म्हणजे एक तास तर सत्तर मिनिटं म्हणजे किती तास होतील सत्तर मिनिटं म्हणजे साठ मिनिटं अधिक दहा मिनिटं साठ मिनिटं म्हणजे एक तास हे तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे सत्तर मिनिटं म्हणजे एक तास अधिक दहा मिनिटं होतील किंवा एक तास दहा मिनिटं असंही आपण म्हणू शकतो एक तास म्हणजे साठ मिनिटं तर तीन तास म्हणजे किती मिनिटं होतील पहा एक तास बरोबर साठ मिनिटं म्हणजे तीन तासांची मिनिटं काढण्यासाठी साठ मिनिटांची तीन वेळा बेरीज करता येईल किंवा तीन गुणिले साठ असंही आपण करू शकतो अशा प्रकारे तीन तास बरोबर एकशे ऐंशी मिनिटं होतील आता सांगा की एक तास म्हणजे साठ मिनिटं होतात तर चार तास पंचेचाळीस मिनिटं म्हणजे किती मिनिटं होतील एक तास बरोबर साठ मिनिटं तर चार तास म्हणजे किती झाले चार गुणिले साठ मिनिटं तसंच पंचेचाळीस मिनिटं अजून आहेत म्हणून हे आपण एकत्र लिहिले म्हणजे चार तास पंचेचाळीस मिनिटं बरोबर दोनशे चाळीस मिनिटं अधिक पंचेचाळीस मिनिटं म्हणजेच एकूण दोनशे पंच्याऐंशी मिनिटं होतील आता थोडा विचार करा आणि सांगा चोवीस तासात किती मिनिटं होतील आता आणखी एक प्रश्न सीमा पाच तास तीस मिनिटं शाळेमध्ये असते ही वेळ तुम्ही मिनिटांमध्ये कशी सांगाल एक तास बरोबर साठ मिनिट तर पाच तास म्हणजे किती मिनिटं अगदी बरोबर पाच गुणिले साठ मिनिटं म्हणजेच पाच तास बरोबर तीनशे मिनिटं मग पाच तास तीस मिनिटं बरोबर एकूण किती मिनिट होतील तीनशे मिनिट अधिक तीस मिनिट म्हणजेच तीनशे तीस मिनिट याचाच अर्थ सीमा तीनशे तीस मिनिट शाळेत असते साठ सेकंद म्हणजे एक मिनिट तर पंचाहत्तर सेकंद म्हणजे किती मिनिट होतील साठ सेकंद बरोबर एक मिनिट होतो त्यामुळे पंच्याहत्तर सेकंद म्हणजे साठ सेकंद अधिक पंधरा सेकंद म्हणजेच एक मिनिट अधिक पंधरा सेकंद होतात किंवा एक मिनिट पंधरा सेकंद असंही आपण म्हणू शकतो एक मिनिट म्हणजे साठ सेकंद आहेत तर दहा मिनिट म्हणजे किती सेकंद होतील एक मिनिट म्हणजे साठ सेकंद त्यामुळे दहा मिनिट बरोबर दहा गुणिले साठ सेकंद होतील दहा गुणिले साठ म्हणजे सहाशे म्हणून दहा मिनिट बरोबर सहाशे सेकंद होतील आता विचार करून सांगा की साठ मिनिटांमध्ये म्हणजेच एक तासात किती सेकंद असतात अजून एक उदाहरण पाहूया रामला घरापासून दुकानात जायला सात मिनिटं आणि चाळीस सेकंद एवढा वेळ लागला म्हणजेच त्याला किती सेकंद वेळ लागला ते सांगा एक मिनिट म्हणजे साठ सेकंद तर सात मिनिटं म्हणजे किती सेकंद होतील एक मिनिट बरोबर साठ सेकंद आहेत तर सात मिनिटं म्हणजे सात गुणिले साठ सेकंद म्हणजेच चारशे वीस सेकंद होतील मग आता सात मिनिटं आणि चाळीस सेकंद म्हणजे किती होतील सात मिनिटं म्हणजेच चारशे वीस सेकंद अधिक चाळीस सेकंद बरोबर चारशे साठ सेकंद होतील याचा अर्थ रामला घरून दुकानात जायला चारशे साठ सेकंद इतका वेळ लागला तुम्हाला सरावासाठी काही प्रश्न दिले आहेत व्हिडिओ काही काळ थांबवा आणि या प्रश्नांची उत्तरं तुमच्या वहीत लिहा